ओमिक्रॉन व्हेरियंटच्या संदर्भामध्ये एक जी गेले काही दिवसांपासून मागणी होते, म्हणजे ही फक्त ह्या व्हेरियंटच्या संदर्भात नाही, सातत्याने मागणी होत होते की तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस आणखीन एक, याची सातत्याने चर्चा होते. तर आता हा जो नवीन व्हेरियंट आपल्याकडे आलेला आहे किंवा या नवीन व्हेरियंटची भीती आपल्याकडे आहे, तर या तिसऱ्या डोस बद्दल तुमचं काय म्हणणं आहे की तिसरा डोस देण्यात यावा का याबद्दल विचार करण्यात यावा? अडल्ट टास्क फोर्सनं गेले 1.5-2 महिने सातत्यानं तिसऱ्या डोसची आणि बुस्टर डोसची मागणी लिखित स्वरूपामध्ये कळवलेली आहे. राज्य शासनानंही ही मागणी केंद्र शासनाकडे लावून धरलेली आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडे सफिशियंट नंबर ऑफ व्हॅक्सिन्स आता उपलब्ध आहेत आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या निर्मितीची आपली क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला आम्हाला 2 डोस घेतल्यानंतरही काही रुग्णांना करोना झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि पर्टिक्युलरली जी लोक हेल्थ सेक्टरमध्ये काम करत आहेत माझ्यासारखे आयसीयूत काम करणारे लोक, केवळ डॉक्टर्स नाहीत, नर्सेस आहेत, वॉर्ड मावशा आहेत, वॉर्ड बॉय आहेत, टेक्निशियन्स आहेत, लॅबमध्ये काम करणारे टेक्निशियन्स आहेत आणि 60 पुढची जी वयोवृद्ध माणसं आपल्या समाजामध्ये आहेत ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, यांचा एक व्हल्नरेबल स्ट्रॅटेजिक ग्रुप टास्क फोर्सनं डिफाईन केला आहे आणि ह्या लोकांना आता आपण तिसरा डोस द्यावा याचा आग्रह आम्ही धरलाय. पण ही मागणी केंद्र सरकारनं संमत करणं आवश्यक आहे आणि कोविन ॲपमध्ये तसा बदल घडणं आवश्यक आहे. कोविन ॲपमध्ये रजिस्टर करून हा डोस न करता हा डोस कोणीही घेऊ नये असं मी आग्रहाने सांगेन, कारण राज्य आणि केंद्र शासनाने जी चौकट आखून दिली आहे त्यातनं बाहेर पडण्याचा वेडेपणा आपण करू नये. आपल्याला त्याचं सर्टिफिकेट मिळणार नाही, त्याच्यामुळे पासपोर्ट असेल, तिकीट असेल, उद्या काय म्हणू. आम्ही काल मागणी केली आहे की विमान प्रवास करताना बोर्डिंग पास पिकअप करायच्या आधी आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवा. आता हे सगळं आम्ही का करतो? बिकॉज वी वॉन्ट टू प्रोटेक्ट यू, तेवढ्यासाठी आम्ही करतो. कोणालाही त्रास देण्याचा उद्देश टास्क फोर्सचा नाही, पण प्रत्येकाची खबरदारी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करणं, मग त्या प्रसंगी कठीण का वाटेना त्या करणं, हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही तिसऱ्या डोसचाही आग्रह धरलेला आहे. आता या व्हायरसचं दुसरं वैशिष्ट्य काय? एक तर आपल्याला या पर्टिक्युलर व्हेरियंट बद्दल अजून कमी माहिती आहे, जगामध्येच कमी माहिती आहे. 2 गोष्टी कुठल्याही आवृत्तीबद्दल महत्वाच्या ठरतात. पहिली गोष्ट म्हणजे त्याची इन्फेक्टिव्हिटी. एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना कमीत कमी काळामध्ये बाधित करण्याची त्याची क्षमता म्हणजे इन्फेक्टिव्हिटी. आणि असं वाटतंय की ह्या पूर्वी ज्या आवृत्त्या आल्या होत्या त्याच्यापेक्षा जवळजवळ 500 पटीनं ह्याची क्षमता इतरांना बाधित करण्याची आहे. म्हणजे काय होईल की हा जर पसरला तर अल्पावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदायाला त्याचा संसर्ग होईल. दुसरा मुद्दा असा आहे की ह्याची तीव्रता, नेमकी कोणती लक्षणं दिसत आहेत, काही वेगळी लक्षणं दिसत आहेत का, हे खरं तर अजून समोर आलेलं नाहीये. कारण याला जो अवधी जावा लागतो साधारणतः 2 आठवड्यांचा, तो काळ अजून जगातच पूर्ण झालेला नाही. पण आफ्रिकेच्या ज्या विषाणूशास्त्रज्ञ विभागाच्या प्रमुख आहेत त्यांनी असं म्हटलं आहे, अँड्रिया त्यांचं नाव, त्यांनी असं म्हटलं आहे की ह्याच्यामुळे आम्हाला फार गंभीर स्वरूपाची लक्षणं निर्माण झालेले रुग्ण अजून तरी आढळलेले नाहीत. ही निश्चितच थोडीशी समाधानाची आणि आपल्याला थोडासा एका प्रकारे सकारात्मकता देणारी अशी ही बाब आहे की ह्यांनी एफेक्ट झालेले अजून कोणी आयसीयूमध्ये लँड झाले नाहीत किंवा कोणाचा मृत्यू झाला नाही. पण मला असं वाटतं इट्स बिट टू अर्ली टू कॉमेंट ऑन दिस. साधारणतः 14 दिवसाचा काळ आपण बघायला पाहिजे. हाँगकाँग सारख्या राष्ट्रानं म्हणूनच विमान प्रवासांनी आलेल्या प्रवाशांवरती 21 दिवसाचं क्वारंटाईन लावलेलं आहे आणि त्याच्यामुळेच डिलेड प्रेझेंटेशन झालेल्या ह्या व्हेरियंटची उत्पत्ती एका रुग्णामध्ये, एका प्रवाशामध्ये त्या देशामध्ये दिसून आलेली आहे. त्यामुळे मला 2-3 गोष्टी ठळकपणे माध्यमांच्या रूपानं सगळ्या लोकांना सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट, लेट्स नॉट पॅनिक. कोणतीही गोष्ट हाताबाहेर गेलेली नाही, निदान भारतापुरती, महाराष्ट्रापुरती तर नाहीच नाही. दुसरी गोष्ट की आपण जर विमान प्रवासावरती बंधनं आणली
आपण जर विमानतळाच्या बाहेर येणाऱ्या नागरिकांची आणि प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली, हे जे 12 देश आहेत ज्यांच्यावरती सध्या एक संशयाचं धुकं निर्माण झालेलं आहे, या देशांमधनं येणाऱ्या विमानांवर तरी बंदी घालायची किंवा येणाऱ्या विमान प्रवाशांना कंपल्सरी क्वारंटाईन करायचं, हे जर आपण केलं तर आपण ह्या विषाणूच्या उपप्रकाराची झपाट्यानं होणारा प्रसार महाराष्ट्रात रोखू शकतो. मला वाटतं आपले सगळे प्रयत्न पुढच्या काळामध्ये त्या दृष्टीनं असणार आहेत. सर, हाच माझा पुढचा प्रश्न होता की ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकारने मागणी केली आहे की आफ्रिकेतून, म्हणजे जिकडनं हा सुरू झाला तिकडनं आणि काही युरोपीय देशातून तुम्ही विमान प्रवास बंद करा, पण हे सध्या शक्य आहे का? म्हणजे आपण एका ठिकाणी अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न करतोय, विमान प्रवासाने होणारी जी म्हणजे उद्योगांची ये जा आहे त्याला देखील आपण चालना देण्याचा प्रयत्न करतोय, मग असे जर डायरेक्ट आपण निर्बंध आणले तर ते योग्य ठरतील? आपला प्रश्न अगदी संयुक्तिक असा आहे. मी नेहमी म्हणत आलोय की लॉकडाऊन आणि नियंत्रण ह्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये थेट उत्तर नाही, किंवा आम्ही डॉक्टर मंडळी कदाचित काही स्वर्गीय कल्पना करून 100% लॉकडाऊनची अपेक्षा करत असू, ती प्रात्यक्षिक रूपामध्ये आपण म्हणला तसं व्यावसायिक आणि आर्थिक गणितांचा विचार करता शक्य होणार नाही. पण त्याच वेळेला मला सर्वांना हेही दृष्टी सांडून द्यायचंय की युरोपातल्या अनेक देशांनी सध्याच्या काळापुरत्या ह्या देशांमधनं येणाऱ्या विमानांना विमानतळ संपूर्णपणे बंद केलेले आहेत. कारण त्या देशांमध्ये, म्हणजे कालचीच उदाहरणं सांगायची झाली तर एखादं विमान जर 180 प्रवाशांना घेऊन आफ्रिकेमधनं येत आहे आणि त्यापैकी 60 प्रवाशांची आरटीपीसीआर जर पॉझिटिव्ह यायला लागली तर आपण खडबडून जागा व्हायलाच पाहिजे. बरोबर. मला असं वाटतं की आपण संपूर्ण परिस्थितीवरती अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवूया. आत्ताच तात्काळ विमानं बंद करायला हवीत असं नाही. हा निर्णयही केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये येईल आणि सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या अखत्यारीमध्ये येईल. मला नाही वाटत राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेऊ शकेल. राज्य सरकार शिफारस निश्चित करू शकेल आणि टास्क फोर्सची तशी नम्र विनंती आहे. पण तिथे उतरणाऱ्या त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीमध्ये काही खबरदारीचे उपाय टास्क फोर्सनं सूचित केलेले आहेत. सर, ज्या प्रकारे आपण उपाय सूचित केले की मुंबई किंवा मुंबईतल्या इतर विमानतळावरती महाराष्ट्रातला प्रवासी आला तर आपण त्याची क्वारंटाईन कंपल्सरी करू, आरटीपीसीआर कंपल्सरी करू, मात्र गेले 2 दिवसांमध्ये लोकांमध्ये ही भीती आहे की परत एकदा निर्बंध येतील का आपल्याकडे. तुम्ही जे लॉकडाऊन हा शब्द वापरला हा लोकांना अत्यंत म्हणजे भीतीदायक असा शब्द निर्माण झालेला आहे किंवा त्यांच्या मनात बसलेला आहे की एक नवीन व्हायरस येतो ज्याची इन्फेक्टिव्हिटी खूप आहे असं सांगितलं जातं, मग परत निर्बंध येणार का, परत आपल्याकडे बंद होणार का, परत आपण सगळे घरात बसावं लागणार का? तर ह्या भीतीबाबत तुम्ही लोकांना काय सांगणार, कारण प्रत्येकाच्या मनात ही आता धास्ती आहे की हळूहळू निर्बंध परततील की काय? मला नाही असं वाटत की कालच्या संपूर्ण बैठकीत आणि त्यापूर्वी शनिवारी झालेल्या विविध स्तरांवरच्या बैठकीत आमच्यापैकी कोणीही लॉकडाऊन हा शब्द उच्चारलाय, कोणीच नाही उच्चारलेला. कारण लॉकडाऊन मधनं सगळेच जण गेलेले आहेत, त्याचे चटके सगळ्यांनी सोसलेले आहेत, त्याचे दुष्परिणाम आपण बघितलेले आहेत. त्याच्यामुळे लॉकडाऊनचा आग्रह आज ह्या दिवसापर्यंत तरी कोणीही धरलेला नाही. पण स्वनिर्बंध आणि स्वतःवरतीच नियंत्रण पाळून घेणं, ज्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर असं आपण म्हणतो, जेव्हा जेव्हा आम्ही मास्किंग आणि वॅक्सिनेशनचा आग्रह धरतो तेव्हा आजही अनेक लोक असे आहेत की ज्यांनी लसी घेतलेल्या नाहीत आणि जे मास्कला जुगारून देऊ इच्छितात. मला वाटतं इथं आपण चूक करतो. त्याच्यामुळे लॉकडाऊनचा विचार नाही, पण स्वनिर्बंधांचा विचार, स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज मर्यादित करण्याचा विचार आणि कोरोनाच्या नव्या चौकटीमध्ये जीवन जगण्याचा विचार, हा मात्र पुन्हा एकदा टास्क फोर्स सूचित करू इच्छितो. मला एक फार छान ज्ञानेश्वरी मधला जो एक श्लोक आहे, एक ओळ आहे, ती इथे गुणगुणाविषयी वाटते आपल्या अनुमतीनं. आणि ज्ञानेश्वरीत असं म्हटलंय, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत.
कित्येक शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या या दोन ओळींमधलं मर्म आज समाजानं पुन्हा एकदा लक्षात घेण्याची गरज आहे. आपण आपलं काम बंद करा, आपण आपलं उत्पादन बंद करा, उत्पादन क्षमता घटवा असं कोणीच अजिबात म्हणत नाहीये. ते आपल्याला झेपणार नाही, परवडणार नाही याची आम्हाला कल्पना आहे. परंतु आपण एकेकट्या परीनं आपली आणि पर्यायानं समाजाची काळजी घेऊन हे कसं आता अंगीकारू शकू ह्याचा विचार करण्याची वेळ. सर, एक महत्वाचा या ठिकाणी मुद्दा उपस्थित होतो, कारण तुम्ही देखील याबाबत चर्चा केलेली आहे, विविध तज्ञ देखील याबाबत चर्चा करतायत की हा व्हायरस आपल्या ज्या वॅक्सिन आहेत, आपल्या ज्या लशी आहेत त्यांना कुठेतरी मानत नाही, किंवा रिइन्फेक्शन होतोय, किंवा आपण ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हणतो असं देखील होत आहे. जवळपास 90 लाखांच्या आसपास लोकांनी दुसरा डोस चुकवला होता, बीबीसी मराठीने ही बातमी देखील दिली होती. त्यामुळे ह्याच्याबद्दल तज्ञांचं काय म्हणणं आहे की लसीला किंवा हा व्हायरस म्हणजे फायदेशीर होते का लस, किंवा त्या प्रकारे काय सध्या माहिती पुरेशी आपल्याकडे आहे? व्हायरस आणि वॅक्सिन यांचं द्वंद्व हे आज सगळ्यात वैद्यक क्षेत्रामध्ये नेहमीच घडत आलेलं आहे. जेव्हा वॅक्सिन तयार होते तेव्हा व्हायरस स्वतःच एक लायपोप्रोटीन किंवा वरचं कोर प्रोटीन ग्लायकोसाइड प्रोटीन बदलतो आणि तो मग वॅक्सिनला रिलेटिव्हली कमी प्रमाणामध्ये रिस्पॉन्सिव्ह ठरायला लागतो. पण जसं व्हायरस बदलतं तसं संशोधनातनं वॅक्सिनही बदलत जाते. यालाच आपण इव्होल्युशन ऑफ वॅक्सिन असं म्हणतो. अनेक बाकीच्या आजारांमध्ये आपण पॉलिव्हॅलंट वॅक्सिन्स आणलेले आहेत, म्हणजे त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियम किंवा व्हायरसच्या अनेक सिरोटाईप्स वरती त्या वॅक्सिन्स काम करत राहतात. मला वाटतं कोविडची पुढची दिशा ही अशा स्वरूपाच्या मल्टीव्हॅलंट वॅक्सिन्स डेव्हलप करण्याकडे राहणार आहे. पण एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला वॅक्सिन दिलेलं आहे तेव्हा तुमच्या शरीरामध्ये असलेल्या टी सेल्स या ज्या पेशी आहेत त्यांना मेमरी टी सेल्स असं आम्ही म्हणतो, त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये या व्हायरसचे काही गुणधर्म, या व्हायरसची काही शरीर रचना राहते आणि त्यांचा प्रतिकार करायला सक्षम होतात. तेव्हा आपण पाहिलंय की वॅक्सिन घेतल्यानंतरही करोना होत नाही असा आमचा दावा नाही, परंतु वॅक्सिन घेतल्यानंतर होणारा करोना हा माइल्ड स्वरूपाचा असतो. कदाचित आपण होम क्वारंटाईन करून त्यातनं निसटू शकतो आणि आपण आयसीयूच्या दारात उभे राहणार नाही ह्याची आम्हाला जवळजवळ खात्री आहे. हा जो अनुभव आहे हा जगात सर्वत्र आलेला आहे. पण ज्या लोकांनी वॅक्सिन्स नाकारल्या आहेत त्याची कारणं अतर्क्य आहेत, शास्त्रीय परिमाणांवरती खरी ठरत नाहीत, दॅट्स अ काइंड ऑफ अन ऑब्स्टिनेट बिहेवियर. आणि अशा मंडळींमुळे केवळ त्यांचंच नाही तर पर्यायानं संपूर्ण समाजाचं नुकसान होतं आहे. म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारे वॅक्सिन दूरवर पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सर, एक या ठिकाणी जो महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो ओमिक्रॉन नवीन व्हेरियंटच्या दृष्टीने, की आपण 1 तारखेपासून शाळा देखील सुरू करतोय. सगळ्यात शेवटची गोष्ट आपण जर महाराष्ट्रामध्ये सुरू केली, कॉशियसली सुरू केली, तर ती लहान मुलांच्या शाळा. आता एक प्रश्न उपस्थित केला जातोय, पालकही याच्याबाबत चिंतातूर आहेत की या शाळांचं मग होणार काय, म्हणजे कालच्या बैठकीमध्ये याची चर्चा झाली का, किंवा टास्क फोर्सने याबाबत काही नवीन सजेशन दिलेत का, याबाबत निर्णय होण्याची काही अपेक्षा आहे का, की नवीन व्हेरियंट बघता आपण शाळांबद्दल काय निर्णय घ्यावा? कालच्या मीटिंगमध्ये कसं आहे, आपल्या राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी लहान मुलांच्या काळजीसाठी वेगळा पीडियाट्रिक टास्क फोर्स निर्माण केलाय. माझे सहकारी डॉक्टर सुहास प्रभू त्याचे प्रमुख आहेत आणि मला असं वाटतं की आज पीडियाट्रिक टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळातले जे रिलेव्हंट लोक आहेत त्यांची चर्चा होईल. मला वैयक्तिक विचाराल, कारण मीही शेवटी लहान मुलांच्या क्षेत्रामध्ये सर्जरी करतो, आय वुड गो बाय अ वर्ड ऑफ कॉशन. आणि व्हायरस आणि शाळा ह्याची सांगड मी नाही घालू इच्छित, कारण पीडियाट्रिक टास्क फोर्सने फार छान ऍडवायझरी दिली आहे की किती मुलं बसवायची, कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची, ज्याला सिम्पटम्स येत आहेत त्या मुलाला कसं वेगळं करायचं, हे सगळं छान लिहून दिलेलं आहे. ते तंतोतंत अंमलात आणण्याची गरज. आणि एका गोष्टीचा आग्रह मात्र मी प्रौढ टास्क फोर्सचा अध्यक्ष तसंच लहान मुलांचा शल्य विशारद म्हणून धरतोय, आणि तो म्हणजे आपण लहान मुलांचं वॅक्सिनेशन, निदान 12 ते 18 हा जो वयोगट आहे ह्यांचं वॅक्सिनेशन आपण डिसेंबर जानेवारी पर्यंत चालू करायला पाहिजे, पर्टिक्युलरली ऑन द बॅकड्रॉप ऑफ न्युअर व्हेरियंट्स कमिंग इन.
अदरवाईज ही सगळी पॉप्युलेशन फार मोठ्या प्रमाणामध्ये अनवॅक्सिनेटेड अनप्रोटेक्टेड पॉप्युलेशन ह्या व्हेरियंटला सामोरी जाईल आणि मला त्याची काळजी वाटते. म्हणजे शाळा सुरू करण्याबाबत कुठेतरी अजूनही एक कॉशियस राहावं, म्हणजे काळजी घ्यावी असं तुम्ही म्हणताय. निश्चितच, म्हणजे शाळा चालू कराव्या ह्याच्याबद्दल आता दुमत नाही, कारण खूप नुकसान त्यांचं शैक्षणिक सामाजिक भावनिक होत आहे हे मलाही दिसतंय. पण एकदम पूर्वी जसं एक कम्प्लिटली फ्री उन्मुक्त वातावरणामध्ये आपण शाळेत जात होतो, आय थिंक दॅट टाइम हॅज नॉट येट कम. आपण सर्व प्रकारची खबरदारी घेऊन शाळा चालू कराव्यात. सर, आपण मगाशी म्हणताना एक तुम्ही मुद्दा महत्वाचा म्हटलात, साऊथ आफ्रिकेच्या डॉक्टर्स ज्यांनी म्हटले की हा डिसीज सध्या आम्हाला प्रोग्रेशन माइल्ड मिळालेला आहे, फार जास्त सिव्हिअर मिळाले नाही. म्हणजे ही भीती पसरलेली आहे, म्हणजे युरोपमध्ये काही ठिकाणी पॅनिक आहे, आफ्रिकेमध्ये देखील पॅनिक आहे, भारतामध्येही थोडंसं कॉशियस वातावरण आहे. मग हे पॅनिक पसरण्यामागचं जे कारण आहे ते काय असू शकतं? म्हणजे एके ठिकाणी डॉक्टर म्हणतात की फार जास्त सिव्हिअरिटी आढळून आलेली नाही आम्हाला पेशंट्समध्ये, मग हे पॅनिक आणि मग हे बॉर्डर सील करणं, विमान प्रवास बंद करणं, मग हे पॅनिक मोडमध्ये हे नेशन्स का गेलेत, हे देश का गेलेत? नाही, मला असं वाटतं की थोडस विस्ताराने उत्तर देतो. पाश्चात्य राष्ट्र जी आहेत, जर्मनीचं उदाहरण घ्या, ऑस्ट्रियाचं उदाहरण घ्या, नेदरलँडचं उदाहरण घ्या, तिथं फार मोठ्या संख्येनं आज करोना समोर येतोय. माझा भाऊ जर्मन देशाचा नागरिक आहे आणि आम्ही जवळजवळ रोज बोलतो. तो मला असं म्हणला की दादा, साधारणतः 65,000 नागरिक, 65,000 केसेस दररोज आमच्या देशामध्ये दिसतायत आणि अंदाजे 200 लोक मृत्युमुखी पडतायत. आणि या देशामध्ये जो व्हेरियंट आहे तो अजूनही प्रामुख्यानं डेल्टा व्हेरियंट आहे आणि डेल्टाचे उपप्रकार आहेत. म्हणजे हा B11529 मुळे कोणाला मृत्यू झाल्याचं अजून आमच्या डेटामध्ये आलेलं नाही. तेव्हा डेल्टाची भीती रिलेटिव्हली आपल्या देशामध्ये आता कमी आहे. आपण त्याला सेकंड वेव्ह मध्ये फार मोठ्या संख्येनं सामोरे गेलो आहोत आणि नंतर आपण व्हॅक्सिनेट झालेलो. या देशांमध्ये काय झालं, या देशांमध्ये व्हॅक्सिनेशन आपल्या आधी सुरू झालं होतं, त्यामुळे व्हॅक्सिनेशन झालंय आणि नंतर डेल्टा पोहोचला. काही प्रमाणामध्ये तिथे होणाऱ्या आजारपण, रुग्णसंख्या, रुग्णालय पूर्णपणे भरून जाणं आणि मृत्यू, मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी, ह्याचं कारण ह्या कॅलेंडरमध्ये पडलेल्या फरकामुळे झालेलं आहे. अजून 11529चा खरा परिणाम फ्रॉम मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी पर्स्पेक्टिव्ह दिसलेला नाही. त्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर अँड्रियांचं म्हणणं हे आपल्याला आश्वासक आहे की आमच्या देशामध्ये आम्ही जे जे रुग्ण बघतोय ते रुग्ण बरे होत आहेत, त्या रुग्णांना फार मोठ्या प्रमाणामध्ये करोना झाल्याचं कुठे निदर्शनास येत नाही. तेव्हा माझी हात जोडून कळकळीची विनंती सगळ्यांना आहे की पॅनिक बटन प्रेस करू नका. विमानं बंद करणं, RT-PCRचा आग्रह धरणं, क्वारंटाईनचा आग्रह धरणं, या प्रोटेक्टिव्ह, या प्रोफिलॅक्टिक, या प्रतिबंधनात्मक उपायांची अंमलबजावणी आम्ही करतो ते आमचं कर्तव्य आहे. परंतु ह्याचा अर्थ परिस्थिती हाताबाहेर गेली असा अजिबात नाही. एखादं व्हॅक्सिन 50% सकारात्मक आहे, 90% आहे, 95% आहे, या क्लेम्स मध्ये आपण जायला नको. आपण व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे, कारण व्हॅक्सिन आपल्या शरीरातील टी सेल्सना आणि प्रतिकार शक्तीला सक्षम करण्याचा संदेश देतं आणि त्याच्यासाठी आपण व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. धन्यवाद सर. थँक्यू.